नोंदी सापडलेल्या सर्व कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र द्या असं जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे. नोंदी सापडल्यानंतर संबंधित नातेवाईकांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. तर ज्यांचे वडील आणि आजोबा मराठा त्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र कशाला? नाना पटोलेंनी मनोज जरांगे पाटलांवर टीका करत सवाल उपस्थित केलाय. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा द्या. त्याच्या सगळ्या पंजोबा पासून द्या किंवा ज्या वर्षापासूनची नोंद सापडली मान्य आहे तुम्हाला, जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा सगळा परिवार, मग त्याचा पंजोबा पसली जर सापडली असली तर पंजोबापासूनचा परिवार धरायचा आतापर्यंत आणि धुनपूरचे सगळे त्याचे सर्व नातेवाईक संबंधित त्याच्या नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर. माझ्या आजोबा कुंडी त्याचं कागद असलं पाहिजे, माझ्या वडिलांचं कुंडी प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि माझं असलं तर ते काय सर्टिफिकेट म्हणते आपल्याला व्यक्तीशी जावं लागतं. आता सरकार ते मागतो तो जरांगे पाटील काय मला कुंडी प्रमाणपत्र पाहिजे. आता त्याच्या आजच मराठा लिहिला असेल, त्याच्या बापाचा मराठा लिहिला असेल तर हा कुंडी कोण काय करते? म्हणजे आम्ही ओबीसीचे असून सुद्धा आम्हाला समजा कागद नसतील तर आम्हाला ओबीसीची प्रमाणपत्र भेटत नाही.